नाशिकमधल्या गांधीनगरमध्ये कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लष्करी तळावर हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिकं पार पडली आहेत. प्रशिक्षणार्थी वैमानिकाच्या 38व्या आणि वैमानिक प्रशिक्षकांच्या 37व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ सोहळा पार पडला. पाहूया त्याचीच झलक. नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावरील कॅट्स अर्थात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलचा दीक्षांत समारंभ पार पडला. यामध्ये 57 अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं, त्यांचं संचलन झालं, त्यानंतर हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिकं झाली, एक थरार अनुभवायला मिळाला. मात्र यामध्ये सर्वात उल्लेखनीय बाब होती ती हा ड्रोन सर्च मार्क 2 असं याला म्हटलं जातं. शत्रूसाठी अत्यंत घातक असं हे अस्त्र भारतीय सैन्य दलामध्ये आहे आणि हे घातक अस्त्र यासाठी आहे कारण हे ज्यावेळेस उड्डाण घेतं त्यावेळेस हे संपूर्ण रिमोटवर ह्याचं कार्य चालतं. 20,000 फूट उंचीपर्यंत हे अवकाशामध्ये उडू शकतं. ज्यावेळेस एकदा उड्डाण घेतं त्यावेळेस हे तब्बल 10 तास याचं कार्य सुरू असतं. यामध्ये कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, त्या कॅमेऱ्यांसाठी नाईट व्हिजन देखील आहे आणि डे व्हिजन देखील आहेत. शत्रूला ओळखणं, त्याला मारणं, त्यावर अटॅक करणं अशा काम याचं प्रामुख्याने केलं जातं. गेल्या अनेक युद्धाच्या कामगिरीमध्ये अनेक लष्करी तळापासून ते युद्धभूमीपर्यंत यांनी काम केलेलं आहे. हवाई दलामध्ये यापुढे देखील रुद्रा प्रचंड हेलिकॉप्टर हे देखील येणार आहे आणि भारतीय हवाई दलाची ताकद दिवसेंदिवस वाढणारी आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.